मुंबईतील एका नटीस केंद्र सरकार वायपला सुरक्षा देते पण हातरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास भगवान बरोजे सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्व नाही डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेला सहा न्याय नाही या प्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे असा इशारा शिवसेनेने दिला स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना हा मिळावा पण शस्त्र खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली आहे ही पहिली ठिणगी आहे या ठिणगीत तेल ओतरण्याचं काम तरी सरकारने करू नये सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते आता बोलून काय असा सवालही शिवसेनेनं सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून उपस्थित केलाय कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी जेणेकरून समन्वय राहील असंही विनायक राऊत म्हणाले परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट वरून ठाकरे सरकारमधील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे या संदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली सिंधुदुर्गच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून प्रयत्नाचा आम्ही तीव्र धिक्कार करतो कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे डिपार्टमेंट ऑफ स्कूल अँड एज्युकेशन लिटरसी या विभागाशी सल्लामसलत करत ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत या गाईडलाईननुसार शाळा कोचिंग क्लासेस योग्य त्या खबरदारीसह पंधरा ऑक्टोबरपासून उघडल्या जाऊ शकतील अर्थात अंतिम निर्णय हा प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने तेथील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे शाळा सुरू झाल्यानंतर त्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळून उघडायचे आहेत दोन जणांमध्ये किमान सहा फुटाचं अंतर राखणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांनी वर्गात प्रयोगशाळेत खेळाच्या मैदानावर संपूर्ण वेळ मास्क घालणं अत्यावश्यक असणार आहे विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या लेखी परवानगीनंतरच शाळेत येऊ शकतील राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले आता मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळेही लवकर उघडली जाण्याची शक्यता आहे या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करत असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली आहे राज्यातील रेस्टॉरंट बार सुरू झालं पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकतं तर धार्मिक स्थळ का उघडत नाही अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली रेस्टॉरंट बार हे पन्नास टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणं शक्य नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधित अशी चर्चा करत असल्याची माहिती आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरला आंदोलन देखील केले होते देशात गेल्या चोवीस तासात एकसष्ट हजार दोनशे सदुसष्ट नवे रुग्ण आढळले तर आठशे चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे देशात एकूण रुग्णसंख्या आता सहासष्ट लाख पंच्याऐंशी हजार त्र्याऐंशी इतकी झाली आहे तर राज्यामध्ये दहा हजार दोनशे चौवेचाळीस नवीन रुग्ण आढळले आहेत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही चौदा लाख त्रेपन्न हजार सहाशे त्रेपन्न इतकी झाली आहे तर राज्यामध्ये बारा हजार नऊशे ब्याऐंशी रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेत आतापर्यंत सत्याहत्तर ऍक्टिव्ह रुग्ण आहे तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यामध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ऐंशी टक्क्यांवर गेलंय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर